जुना नाशिक चौक मंडळी नुरी चौक येथे आज सकाळी भीषण आग. आगीने जीवितहानी झालेली नाही. येथे राहणाऱ्या लोकांचे अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. MSCBच्या हलगर्जीपणामुळे ही आग लागलेली आहे. वारंवार MSCBला कळून देखील कुठल्याही गोष्टींवर दखल घेत नाही. MSCBला टोल फ्री कॉल केल्यानंतर फोन उचलायला देखील कोणी राहत नाही. फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहोचल्यानं आग आटोक्यात आणली गेली. येथील लोकांचे नुकसान अत्यंत जास्त प्रमाणात झालेले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की जे नुकसान झालेलं आहे याची भरपाई नाशिक महानगरपालिका देणार की MSCB देणार. MSCB जर एका महिन्याचे बिल थांबवल्याने कर्मचारी येऊन उद्धट भाषा करतात आणि लाईट कट करून जातात. घर मालकाला अशी सूचना देतात की पुढच्या महिन्यापर्यंत बिल नाही भरलं तर मीटर कापून नेणार. मग मेंटेनन्सला हलगर्जीपणा का? जुने नाशिक हा भाग गावठाण असल्यानं अशी घटना वारंवार घडत असते. तरी MSCBचे दुर्लक्ष होत आहे. त्यांनाही सूचना दिल्यानं की ही वायर शॉर्ट सर्किट होत आहे, याला बदली करा, तर त्यांचे वर्तन असे असते की वायर तुम्ही आणून द्या. मग MSCB काय फक्त लाईट बिल घेण्यासाठीच आहे का? सध्या ज्यांचं घर जळालं, ज्यांचं नुकसान झालं, MSCB बोर्डचे कर्मचारी सांगतात त्यांना की तुम्ही वायरी घेऊन आले तरच आम्ही काम करू. आजच्या घडीला ज्यांच्या घराचं नुकसान झालं आहे, ज्यांचं फायनान्शियली नुकसान झालं आहे, ज्यांच्या घरात अन्नाचं कण शिल्लक राहिला नाही, ते एवढी महाग वायर यांना कुठून आणून देणार? दर महिन्याला बिल घेताना जो खर्च वजा करून घेतात ते कशासाठी घेतात? जर वायरसुद्धा आम्ही आणून द्यायची तर मग कर्मचाऱ्यांची गरज काय? तेवढं काम तर दुसरे वायरमन पण करून देऊ शकतात ना. आता प्रशासनानं निर्णय घ्यावा की यांनी सांगितलेले प्रश्न योग्य आहे की नाही. वाहन बाजार मालक उमर रशीद शेख, प्लास्टिक गोडाऊन मालक आदिल शेख, घरमालक सय्यद खैरुनिसा हणीफ व एजाज मुनीर शेख या दोघांच्या घरे पूर्ण जळालेली आहेत. लवकरात लवकर प्रशासनानं यांना मदत करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. प्रतिनिधी आदिल शेख.